उपराजधानी नागपुरात आज सकाळी पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल टॉर्च रॅलीचे आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध झिरो माईल्स येथे बुद्धिबळ मशाल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागपूरच्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी यात्रेचे स्वागत करून रॅलीमध्ये सहभाग घेतला. एनसीसीच्या कॅडेट्सने या रॅलीचे फुलांनी स्वागत करून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यावेळी ग्रँडमास्टर रौनक साधवाणी, दिव्या देशमुख, संकल्प गुप्ता यांच्यासह नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रँडमास्टरचे स्वागत उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. ही रॅली नागपूर शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली आणि नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. मशालची ज्योत पुणे आणि त्यानंतर राज्याची राजधानी मुंबईकडे निघाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारत हा 44व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा केवळ आयोजकच नाही तर 1927 सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडेद्वारे स्थापित मशाल रॅलीची सुरुवात करणारा पहिला देश आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे.